आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। सर्व पत्रकार बंधूंना धन्यवाद की आपच्या अतिशय कमी वेळात आपल्याला दिला होता आणि आम्ही निमंत्रण दिलं की या संदर्भामध्ये बोलायचं आहे। अत्यंत गंभीर विषय आहे महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी आणि देशासाठी। आज ज्या मृतकांना आपण श्रद्धांजली दिली, ती कुठे घडली घटना? तर ही मुंबई शहरामध्ये घडली। मुंबई शहर काय? मुंबई शहर देशाची आर्थिक राजधानी तर आहेच, परंतु एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर आहे। ज्या शहरामध्ये एक छोटस वादळ आलं आणि त्या वादळामध्ये महाकाय होर्डिंग पडत, ज्या होर्डिंगच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्या भारतीयांना सांगितलं गेलं की आम्ही इतकं मोठं होर्डिंग उभारलंय की आम्ही गिनीज बुक किंवा लिम्का बुकचा रेकॉर्ड तोडलेला आहे, हे सगळं जगात आहे, आपल्या डोळ्यासमोर आहे। आणि हे गिनीज बुकचं वर्ल्ड रेकॉर्ड तोडताना जे लोक पाठ थोपटवत होती, आज ते कुठे गप्प बसले हा आमचा प्रश्न आहे। कारण जी माहिती आमच्या समोर येते ती माहिती ही आहे की हे होर्डिंगच मुळात अनधिकृत होत, आणि एका अनधिकृत होर्डिंगच्या बद्दल जागतिक स्तरावरती आपण पाठ थोपटून घेतो आहोत, यापेक्षा लांछनास्पद बाब कुठे असू शकेल? आणि आज ज्या पद्धतीचं चित्र आपल्या समोर आहे ते जगासमोर गेलेलं आहे, आणि जगासमोर मुंबईची मान खाली घालण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आताचे विद्यमान महायुतीचं सरकार। ही जी घटना घडली ती कुठे घडलेली आहे? ती जागा आहे महाराष्ट्र शासनात असं कळलं जाते, आम्हाला कदाचित त्या ठिकाणी अजूनही स्पष्टता दिलेली नाही, रेल्वे मंत्रालयाची आहे का महाराष्ट्र शासनाची? महाराष्ट्र शासनाची। आणि त्या महाराष्ट्र शासनाच्या किंवा जीआरपीच्या जागेवरती चार चार अनधिकृत होर्डिंग तयार होतात, बाजूला एक पेट्रोल पंप दिला जातो, कोणी परवानगी दिली, कशा रूपाने परवानगी दिली, त्यासाठी काय देणं घेणं झालं होतं, काय झालं होतं, हे आता लोकांच्या समोर येणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये इतक्या भयानक पद्धतीचं, गलिच्छ पद्धतीचं, भ्रष्टाचारी वर्तन दडलेलं आहे की हे बोलताना आपल्याला शिसा येते। माणूस म्हणून आपण त्या ठिकाणी जनतेसमोर काय करणार आहोत? आपल्याला माणुसकी राहिली की नाही हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो की ज्या पद्धतीनं म्हणजे मुंबई महानगरपालिका म्हणते की 40x40 अशीच परवानगी आम्ही देतो, परंतु ते 120x120 फुटाचं होर्डिंग त्या ठिकाणी होतं, ज्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होत आहे, समोर अनधिकृत बांधकाम होते, आणि मुंबई महानगरपालिका गप्पा आहे काहीच बोलत नाही आणि कंप्लेंट लेटर पाठवते तिकडे। तुमचे हात बांधलेले होते का? कोणी बांधले होते? का बांधले गेले होते? ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली त्यांच्या डोळ्यावरती काय? त्यांनी डोळे बंद करून ठेवले होते, त्यांची कुठले होते डोळे? त्या डोळ्यावरती भ्रष्टाचाराच्या पैशाची पट्टी बांधली होती, हे सगळं चित्र समोर आलं पाहिजे। आज गेल्या 2 वर्षाचा जो भ्रष्टाचारी कारभार आहे ज्याला आम्ही मोके सरकार म्हणतो, त्यांच्या डोळ्याखाली या घटना घडलेल्या आहेत। जागा महाराष्ट्र शासनाची रेल्वे दिली असेल रेल्वे पोलिसांना असं आम्हाला सांगितलं जात, आणि ते त्याच आधारावरती आम्ही सांगतोय, कदाचित रेल्वे मंत्र्यांनी असू शकते, आमचं काही म्हणणं नाही त्याच्यावर, परंतु इतकं मोठे अनधिकृत बांधकाम होत असताना कोणी परवानगी दिली? त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनानं त्याला अनुमोदन कसं दिलं? रेल्वे पोलिसांनी कसं अनुमोदन दिलं? त्यानंतर जे अधिकारी जे परवानगी देणार होते बांधकामाला, त्यांनी परवानगी कशी दिली? कोण कोण यामध्ये इन्वॉल्व्ह आहे? हे भ्रष्टाचाराचं अत्यंत घातक रूप आपल्या समोर येत आहे। भयानक वास्तव आहे की कशा पद्धतीनं मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन भ्रष्टाचाराच्या चिखलामध्ये रुतलेलं आहे आणि त्यामध्ये कबळ फुलवण्याचा प्रयत्न करत आहे। हा भ्रष्टाचार आणि
याच पार्श्वभूमी होती. आता पंतप्रधान इकडे येणार प्रचारा. महाराष्ट्र शासनानं काल जाहीर केलं, त्या ते चीफ सेक्रेटरी जाहीर केलं पाहिजे होतं, पण चीफ मिनिस्टरने 5 लाख रुपयाची मदत जाहीर केली. मग पीएम केअर फंड कशासाठी आहे? त्याचा हिशोबही दिला जात नाही. 1000 कोटी रुपये ज्या वेळेला लोकांकडनं जमा केले गेले त्याचा हिशोब दिला जात नाही आहे. तो सरकारी फंड नाही असं म्हटलं जात आहे. आरटीआय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लागू होत नाही आणि आता त्या फंड मधून काहीतरी त्या ठिकाणी मदत मिळेल अशी अपेक्षा होती. उद्या पंतप्रधान येणार आहेत. आमचं त्यांना म्हणणं आहे की तात्काळ मदत तुमच्या पद्धतीने जाहीर झाली पाहिजे केंद्र सरकारतर्फे. आणि प्रचार सुरू करण्याच्या आधी त्यांचे डोळे पुसायला जातात, त्यांचे अश्रू पुसायला जातात त्या कुटुंबाचे. ते तुम्ही जाणार आहात की नाही? का केवळ प्रचार करणार? हे तुमच्या सरकारचं पाप आहे की ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेची लाचनास्पद घटना घडते यापेक्षा भयानक वास्तव वास्तव असू शकत नाही. आणि ज्या पद्धतीनं ही जी काही तुटपुंजी मदत दिलेली आहे ते निश्चितपणे जखमांवरती मीठ चोळणार आहे. हे जबाबदारी झटकण्यासारखं आहे. आणि एकंदर जे लोक याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्याच्यामध्ये जीआरपीचे लोक असतील, महाराष्ट्र शासनाचे लोक असतील किंवा मुंबई महानगरपालिकेमधले सगळे अधिकारी असतील, त्यांनी डोळ्यावरती सापळा लावून त्या ठिकाणी बसलेले होते, त्यांच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे. हा सदोष मनुष्यबळाचा नाही, हा खऱ्या अर्थाने सरकार पुरस्कृत खून आहे. यापेक्षा दुसरं काही या भ्याड वास्तवाला उपमा देता येत नाही. आणि आता जर आम्हाला जी माहिती मिळते त्याच्यामध्ये एका बिल्डरचं देखील नाव त्याच्यामध्ये, त्या बिल्डरनं ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा जो असा प्रोजेक्ट आहे जगामध्ये नाव वाजलेला त्याचे पार्ट म्हणून त्याचा भागीदार आम्ही होतो आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. अशा पद्धतीने त्यांचे त्याच बिल्डरचे फोटो तुम्हाला नरेंद्र मोदीजींच्या बरोबर देखील दिसतील. मात्र आता त्यांनी सगळं ते ट्विट डिलीट करून टाकलंय आणि आता म्हणतात की आम्ही फक्त भाड्यावर घेतलं होतं. मग भाड्यावर घेतले असेल ते होर्डिंग की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं पार्ट असं होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी निश्चितपणे जनतेची धूळफेक केली जाते. डोळ्यामध्ये त्या ठिकाणी धूळ फेकण्याचं काम चाललेलं आहे. खरं वास्तव घडवलं जाते. या मागे कोण आहे, कोणत्या शक्ती आहे, कोणती महाशक्ती याच्या मागे आहे हे लोकांसमोर आलं पाहिजे. हीच त्या ठिकाणी आमची भावना आहे. आणि उद्या पंतप्रधानांनी इकडे येताना हा विचार करून आला पाहिजे की तुमच्या सरकारच्या अधिपत्याखाली इतकं भयानक घटना घडलेली. आता मला त्या मृतांचा आकडा सतत वाढते माहिती, अधिकृत आकडा आता नाहीये, आतापर्यंत आता सकाळपर्यंत 14 होता, आता प्रचंड वाढलाय असं त्यांचं कळतंय की आता तुम्ही कन्फर्म करा. परंतु हे निश्चितपणे घोषणावर नाही. आणि जे सांगितलं जात आहे मोदीजींकडनं, मोदीजी हे मुमकिन आहे की हे मुमकिन होत आहे हे देखील जनतेने लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा जो अत्यंत गंभीर मुद्दा की उत्तर मध्य मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी विधान केलं आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. जे की ते म्हणतात 26-11 मध्ये पाकिस्तानचा हात होता हे मी न्यायालयात सिद्ध करू शकलो असेल तर ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारमुळे. त्यानंतर डेव्हिड हेडलीचा पुरावा घेण्यासाठी मोदी सरकारने मदत उपलब्ध करून दिली त्यामुळे हे शक्य झालं. म्हणजे आम्हाला धक्काच बसला की बिर्याणीसाठी हे मनुष्य खोटे बोलू शकतात, परंतु किती धादांत खोटारडे आहे हे देखील लोकांच्या समोर येणं आवश्यक आहे की कोणत्या चरित्राचे लोक आज उमेदवार म्हणून यांनी देवेंद्र फडणवीस त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष देखील नव्हते. लक्षात घ्या 26-11 घटनेनंतर स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून या ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती कोणी केली? त्यावेळेला कोणाचं सरकार होतं? त्यावेळेला काँग्रेस पक्षाचं सरकार होतं. काँग्रेस पक्षानं त्याची नियुक्ती केलेली आहे. आणि ज्या वेळेला 21 नोव्हेंबर 2012 सकाळी 7:30 कसाबला फाशी झाली त्यावेळेला कोणाचं सरकार होतं? त्यावेळेला महाराष्ट्रात आणि केंद्रात काँग्रेस पक्षाचं सरकार होतं.
आणि आज तुम्हाला देवेंद्र फडणवीस आठवतात, कारण तुम्ही त्याच्या पक्षात गेलात आणि त्या देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाबद्दल आताच तुम्ही म्हणा होता एका मुलाखतीमध्ये. काय म्हणाल होतात की मी जेव्हा बिर्याणीचा भाग दिली ते त्याला चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचं काम तत्कालीन विरोधकांनी केलं. ते कोण विरोधक होते? ते भारतीय जनता पक्षाचे होते. हे स्वतःच तुम्ही म्हटले ना. म्हणजे ते उज्ज्वल निकम बरोबर का आताचे उज्ज्वल निकम बरोबर? आणि आज आम्ही हा विषय उत्तम कारण ज्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये कसाबचा विषय, सव्वीस अकराचा विषय आणला जातोय, ज्यांच्यामध्ये यांचं योगदान भारतीय जनता पक्षात कोणतंही नाही. खऱ्या अर्थानं जर जिवंत अतिरेकी पकडला असेल तर ते शहीद तुकाराम मोंबळेंच्या मुळे पकडला गेलेला आहे, लक्षात घेतला पाहिजे. ज्यांच्या प्राणाची आहुती दिली गेली ते शहीद गडकरींना देशद्रोही म्हणणाऱ्या लोकांना तुम्ही खासदार केलं, ही भारतीय जनता पक्षाचं वर्तन आहे. हे त्यांचं चरित्र आहे. आणि आम्ही प्रश्न विचारतो उज्ज्वल निकम यांना, कसाबला फाशी देणं मला असं वाटतं की कोणत्याही सरकारी वकील असता तरी त्याला देता आले असते. जगासमोर त्याचे पुरावे होते, त्यांनी स्वतः कबुली जबाब देखील दिला होता आणि जगाला पाहिलं होतं की कशा पद्धतीने गोळ्या घालतात, कसाबला त्याचा चेहराही पाहिला होता, व्हिडिओ होते, सगळे एव्हिडन्सेस होते. परंतु जर तुमचं खऱ्या अर्थानं स्किल असतं तर त्यावेळेला त्याच्याबरोबर जे दोन आरोपी होते, सह आरोपी फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद शेख, उज्ज्वल निकमजी हे का सुटले याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. का सुटले? त्याच्यावरती कसले आरोप होते? पोलिसांनी ते आरोप लावले होते, त्यामध्ये अन्सारीनं नकाशे तयार केले होते, कुलाब्यामध्ये दहशतवाद्यांना राहण्याचं ठिकाण त्यांनी स्वतः शोधलेलं होतं, तो नेपाळला गेला होता, शेखला त्यांनी एक जो दुसरा जो सभापती शेख आहे त्यांना त्यांनी नकाशे दिले, हे नकाशे 10 पैकी एका दहशतवाद्याचे किशात सापडले होते असं पोलिसांची चार्जशीट सांगते. एवढे संपूर्णपणे पुरावे समोर असताना, पोलिसांनी त्याला आरोपी धरला असताना तुम्ही त्याला का कारवाई करू शकला नाही? आज या केसमध्ये अनेक लोक अजूनही आरोपी म्हणून आहेत, अजून ट्रायल पूर्ण झालेली नाही. इतके वर्ष ट्रायल का पूर्ण झाले नाही याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि डेव्हिड हेडली, लक्षात घ्या, डेव्हिड हेडली हा 26/11 साठी 24 जानेवारी 2013 ला युएसच्या फेडरल कोर्टनं त्याला त्याची सजा दिली 35 वर्षाची, याच काळाच्या. त्यावेळेला कोणाचं इंग्रज सरकार होत? काँग्रेसचं सरकार. आणि पाकिस्तानचा हात तुम्ही लक्षात घ्या, या केसमध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की पाकिस्तानला हे मान्य करावं लागलं की त्यांच्या भूमीवरती जी लष्कर ए तैयबा आहे त्या लष्कर ए तैयबाचा याच्यामध्ये हात होता आणि त्या गुन्हेगारांवरती तिथं त्यांना कोर्टमध्ये केस चालवावी लागली होती. अनेक वर्षाची केस झाली आमच्या काळात, तुम्ही त्याचा पाठपुरावा काय केला? हा मुद्दा आहे. मुद्दा हा आहे की ह्याचे मुख्य आरोपी पाकिस्तानमध्ये तुम्ही आणू का शकला नाही? हाफिज सईद अजून तिथेच आहे ना. डेव्हिड हेडलीचं एक्स्ट्रॅडिशन का झालं नाही अजून? तुम्ही मागणी केली होती ना. आणि आता 2022 ला ज्या वेळेला पाकिस्ताननं भारताची कथा युएनमध्ये केली त्यावेळेला तुम्ही स्वतः म्हटलेलं आहे की अनेक आरोपी जे आहेत त्यांना मुक्त त्या ठिकाणी संचार करून दिला जातो पाकिस्तानमध्ये, जे 26/11 दोषी आहेत. मग तुम्ही काय करता? कसलं क्रेडिट घेत आहे तुम्ही? हा विषय ज्याच्यामध्ये 166 पेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले, 238 लोक जखमी झाले, अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, अनेक लोक आपले जवान आणि पोलीस ऑफिसर शहीद झाले, त्याचं क्रेडिट देत आहे निवडणुकीसाठी, त्याचा उपयोग करताय. म्हणजे गेल्या वेळेला पुलवामाच्या शहीद तिकडे शहीद झाले त्यांचा तुम्ही त्या ठिकाणी उपयोग केला, आता तुम्ही यांचा उपयोग करताय, हे काय सांगत? आणि ज्या पद्धतीनं मी आम्ही प्रश्न विचारतोय उज्ज्वल निकम यांना, तुम्ही सरकारी वकील म्हणून अनेक केसेस लढला, महाराष्ट्र शासनाकडनं किती मोबदला तुम्हाला मिळालेला आहे ते तुम्ही जाहीर करा. आणि दुसरी गोष्ट, जितके सरकारी वकील, अनेक लोक सरकारी वकील केस लढतात, त्यांच्या उत्पन्नामध्ये त्यांना जे महाराष्ट्र शासन देतं आणि तुम्हाला जे मिळालेले जे काही बेनिफिट्स आहेत त्यामध्ये फरक काय? अनेक केसेस तुम्ही लढल्या होतात,
ज्याच्याशी बॉम्बस्फोटाच्या विषयी असतील लोक मिलेली आहेत त्याच्यामध्ये. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत. देशासाठी अत्यंत महत्वाच्या केसेस होत्या. किती केसेस तुम्ही फुकट लढला हे त्याच्या सांगितलं पाहिजे समोर येत त्या. तुम्ही माझं एवढंच म्हणणं आहे की या अत्यंत दुर्दैवी घटनेचा राजकारणासाठी उपयोग करू नये. होता कामा नये. निवडणुकीसाठी तर कदापि होता कामा नये. इथे भावना जोडलेल्या सव्वीस सतराच्या घटनेशी. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं ह्यांना क्रेडिट देताय त्यांना क्रेडिट देताय त्यावेळेला असत्य सांगताय खोटं सांगताय लोकांसमोर हे देखील लोकांच्या समोर येणं आवश्यक आहे. आणि म्हणून या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. 40 होर्डिंगला परवानगी देतात मुंबई महानगरपालिका आणि इथे 120/120 होतंय त्यावेळेला ते इलिगल आहे की नाहीये ही कुठली पॉलिसी बदलली सगळेजण एकमेकांवर ढकलतायत हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या जागे प्रश्न असा आहे की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी ज्याला परवानगी दिली जाते की एवढंच लक्ष तुम्हाला परवानगी घेतो आपण तिथं बीएमसी आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये देखील कुठल्याही जमिनीवरती जर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर त्याच्या प्लॅनिंग ऑथॉरिटी असतात. त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या परवानगीशिवाय ते होत नाही. तिथं पेट्रोल पंप दिला गेला सरकारच्या जमिनीवरती त्याचा रिव्हेन्यू वाढला जातोय हे कुठल्या अधिकारातून झालेलं आहे असं तरी घडलेलं नाही. हा म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय की याला परवानगी दिली गेलेली आहे आणि हे परवानगी देत असताना जर त्याच्यामध्ये दिरंगाई झाली असेल चुकीच्या पद्धतीने केलं असेल त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे आणि ती जबाबदारी आज टाळली जाते हे वाईट आहे. 40/40 पलीकडे जाता येत नाही. 120/120 झाला कसा. त्यामुळे हे जे झालेलं आहे ही घटना जी समोर आलेली आहे ती डोळ्यासमोर आल्यानंतर जी माहिती मिळते की 120/120 देत नाही महानगरपालिका मग कशी दिली हा मुद्दा त्याच्यापुढे आहे. आणि काही ते बिल्डर जे सांगतायत त्याच्यामध्ये त्यांचं ट्विट जे आहे त्याची चौकशी झाली पाहिजे अशी त्याकडे आपण मागणी करतो. अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता